चार दोन लोक गेले तरी काँग्रेसचे नुकसान होणार नाही. काँग्रेस पक्ष मजबूत आहे, आपल्या तत्वावर मजबूत आहे आणि हा नांदेड जिल्हा नेहमी काँग्रेसच्या पाठीमागे राहिला आहे. काँग्रेस पक्ष हा नेत्यांच्या बळावर नसून काँग्रेस पक्षाच्या बळावर असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे पक्ष निरीक्षक माजी मंत्री शिवाजीराव मोघे पाटील यांनी दिली. आज ते नांदेडमधील पत्रकारांशी बोलत होते. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर नांदेड काँग्रेस फुटू नये यासाठी प्रदेश काँग्रेसने खबरदारी घेत आहे, नांदेडवर विशेष लक्ष दिले आहे. या 8 दिवसात नांदेड जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची 2 वेळा बैठक घेण्यात आली. आज माजी मंत्री शिवाजीराव मोघे, काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अनिल पटेल, प्रदेश सचिव मुजाहिद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड जिल्हा आणि शहर काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने बैठकीला उपस्थित होते. नाही, आता माननीय अशोकराव चव्हाण साहेब काँग्रेस सोडून बीजेपीमध्ये गेलेले आहेत, त्याच्यामुळे काही नुकसान होते का, खूप मोठं डॅमेज होणार आहे का, याबद्दल प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये आम्ही त्याची सर्व कार्यकर्त्यासोबत चौकशी केली, आजी माजी पदाधिकाऱ्यासोबत चौकशी केली. आम्हाला असं ऑब्झर्वेशन लक्षात आलं की एकही कार्यकर्ता अशोकराव चव्हाण साहेबांसोबत बीजेपीमध्ये गेलेला नाही आणि जाण्याची शक्यतासुद्धा नाही असं मला वाटतं. नाही नाही, असे जाणारच नाही असं मला वाटते. आणि गेले तरी चार दोन लोक गेली जे गेले तरी काँग्रेसचं नुकसान होणार नाही. काँग्रेस ही मजबूत आहे, आपल्या तत्वावर मजबूत आहे, प्रिन्सिपलवर मजबूत आहे आणि हा नांदेड जिल्हा नेहमीकरता काँग्रेसच्या पाठीमागं राहिलेला आहे. नेत्याच्या पाठीमागं नाही तर काँग्रेसच्या प्रिन्सिपलच्या पाठीमागं आहे असं मला